the presentation, some 15, 14 slides are there, just to understand what type of tools are used in carpentry. Carpentry is the session where you exercised the machining operation on the wood, रिलेटेड टू द वूड, म्हणजे लाकडाचे जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स बनवतो आपण, किंवा डे टू डे लाईफले जे आपले युजेबल्स बनवतो आपण, वेदर इट इज अ बेड, कपबर्ड, टूल, सोफा सेट, एनिथिंग वेअर द वूड इज युज्ड, दॅट ऑल ऑपरेशन्स कम्स अंडर दिस सेक्शन, दॅट इज कार्पेंट्री. देन कार्पेंट्री मे बी डिफाइन ॲज द प्रोसेस ऑफ मेकिंग वुडन कॉम्पोनंट्स. यू कॅन इझिली डिफाइन इट, इट्स अ प्रोसेस ऑफ मेकिंग वुडन कॉम्पोनंट्स, राईट. इट स्टार्ट फ्रॉम अ मार्केबल फॉर्म ऑफ वूड अँड एंड विथ द फिनिश प्रोडक्ट. हाऊ इट स्टार्ट, पहिले काय असतं, एक लाकडाचा एक ओणका असतो किंवा एक रॉ एक लाकूड असतं. यू परफॉर्म द ऑपरेशन्स अकॉर्डिंगली, यू विल गेट द डिझायर्ड शेप अँड साईज अँड यू विल गेट द फिनिश प्रोडक्ट. म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला करायचं, ऑफकोर्स देअर विल बी डिफरंट ऑपरेशन्स यू विल बी परफॉर्मिंग ऑन दॅट वूड. यू विल असेंबल ऑल दीज पार्ट्स यू हॅव मेड, वेदर द इफ यू टॉक अबाउट द टेबल, यू विल मेक मेक द प्लॅटफॉर्म फ्लॅट सरफेस, देन यू विल मेक सम होल्डिंग पार्ट्स, देन यू विल मेक सम लेग्स ऑफ द टेबल, देन यू विल असेंबल ऑल दीज पार्ट्स, यू विल गेट द फिनिश प्रोडक्ट ॲट द एंड. That will be the working process. So it starts from the markable form of wood to the end product, that is the finished product or required product. It deals with the building work, furniture, cabinet making. So carpentry or maybe wood is having the tremendous application area. You all are aware of it because these are day-to-day life purpose. It can be used for furniture making, of course. Building work, there are some areas or regions in the world where only woods are used for the building purposes. जिथे mostly availability जास्त असते, आपल्या इकडे तर शक्य नाही, possible नाही आहे बनवणं, पण तसंही गरमीच्यानं आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन आणि त्याची अवेलेबिलिटीमुळे आपल्याला पॉसिबल नाही. बट देर आर सम थिंग्स वेअर ट्रिमेंडस अवेलेबिलिटी ऑफ द वूड इज देअर. फॉरेस्ट एरियाज आर मोअर अँड व्हेरी कोल्ड एन्व्हायरमेंट्स आर देअर, सो दे यूज मोर अँड मोर वूड इन द बिल्डिंग मेकिंग ऑल्सो. देन फर्निचर्स डेफिनेटली, कॅबिनेट मेकिंग, कुठे कॅबिनेट्स म्हणजे प्लायवूड वगैरे जे आहे, प्लायवूड इज अ नेक्स्ट पार्ट ऑफ द वूड इट सेल्फ. इट्स अ पार्टिकल बोर्ड, कंपाइलिंग करून एक बोर्ड बनवलं जातं, पण बेसिकली आहे तर ते लाकूडच. सो दिस इज यूज फॉर द कॅबिनेट मेकिंग ऑल्सो. इट डील्स विथ द स्पेसिफिक वर्क ऑफ कार्पेंटर, लाईक मेकिंग डिफरंट टाईप्स ऑफ जॉईंट्स टू फॉर्म अ फिनिश प्रोडक्ट. तर वूड बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहे, किंवा कार्पेंट्री किंवा यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. डिफरंट जॉईंट्स बनवले जातात, मग ते नेल्सनी फिटिंग होती त्याची, काही अडेसिव्ज लाईक फेविकॉल्स अँड ऑल आर युज्ड फॉर द असेंब्लिंग ऑफ द कॉम्पोनंट्स, ऑर मे बी सम जॉईंट्स, असेंब्ली जॉईंट्स ऑफ द वूड इट सेल्फ कॅन बी मेड अँड दिस कॅन बी असेंबल्ड. सो दिस इज द बेसिक ऑर इंट्रोडक्टरी आयडिया रिगार्डिंग द कार्पेंट्री. देन द टर्म टिम्बर, टिम्बर ही टर्म कधी तुम्ही ऐकली असेल बरेचदा. टिम्बर म्हणजे काय? टिम्बर इज द नेम गिवन टू द वूड ऑब्टेन्ड फ्रॉम अ वेल ग्रोन ट्रीज. म्हणजे टिम्बर एक्झॅक्टली कशाला म्हणतात, वूडला हे, वूड हे कसं झालं, एक जनरलाइज टर्म झाली वूड म्हणणं. तुम्ही कोणत्याही गोष्टीला वूड म्हणू शकता, परंतु टिम्बर ही एक पर्टिक्युलर टर्म आहे. की टिम्बर कशाला म्हणतात, जे एक वेल ग्रोन ट्री आहे, एक व्यवस्थित वाढलेलं झाड आहे, त्याच्यापासून जे लाकूड मिळतं किंवा त्याच्यापासून जे लाकूड कट केल्या जातात, दॅट इज कॉल्ड द टिम्बर. द ट्रीज आर कट स्वॉन इन टू व्हेरियस साइजेस टू सूट बिल्डिंग पर्पजेस. मीन्स द वेल ग्रोन ट्री इज फर्स्ट कट अँड देन स्वॉन इन टू द व्हेरियस साइजेस. काही तसंच्या तसं एक उंच झाड जर तुम्ही कापलं तर ते तसंच्या तसं तुम्ही ट्रान्सपोर्ट नाही करत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेत नाही. तुम्हाला अकॉर्डिंगली तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार किंवा जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं यू विल कट इट आउट अँड यू विल डू द सॉइंग, दॅट इज कटिंग ऑफ दॅट वेल ग्रोन ट्री, अँड यू विल यूज दॅट फॉर द डिफरंट पर्पजेस एज पर युअर सुटेबिलिटी ऑर रिक्वायरमेंट. दॅट इज कॉल्ड द टिम्बर. इट इज द नेम गिवन टू द वूड ऑप्टेन फ्रॉम अ वेल ग्रोन ट्री. हे लक्षात ठेवायचं. आता ही टिम्बर ही वर्ड तुम्हाला मे बी तुमची कधी टेस्ट झाली त्यामध्ये पण विचारू शकते, वायवामध्ये पण व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड टिम्बर असं विचारू शकते. तर एक टर्म इम्पॉर्टंट आहे ही. द वर्ड ग्रेन रेफर्स टू द अपिअरन्स ऑर पॅटर्न ऑफ द वूड
ऑन द कट सरफेस. आता तुम्ही ग्रेन ही पण वर्ड इन केस ऑफ द वूड ऐकली असेल नंबर ऑफ टाइम्स, ग्रेन्स ऑन द वूड. सो ग्रेनिंग म्हणजे तुम्ही दोन इमेजेस दाखवले बघा इथे, दीज दीज हे जे असं एक टेक्स्चर असतं वूड वरचं आफ्टर कटिंग, और यू कॅन सी दिस टेक्स्चर स्मॉल अँड लार्ज, दीज आर कॉल्ड द ग्रेन्स ऑफ द ट्रीज. तुम्ही लाकूड कधी कट केलेलं लाकूड किंवा त्याच्या ज्या रिप्स किंवा पाट्या वगैरे असतात लाकडाच्या, कधी तुम्ही सॉ मिल मध्ये वगैरे गेले असाल तर तिथे प्रत्येक पाट्या ग्रेनिंग असतंच, त्याच्यावरती एक टेक्स्चर असतं, एक डिझाईन असतं. ऑफकोर्स अशा टेक्स्चरच्या तुमच्या टाईल्स वगैरे पण मिळतात सिरामिक्सच्या, त्या एक्झॅक्टली वूड सारख्या दिसतात, पण यावरती जे ग्रेनिंग असतं दिस इज कॉल्ड द ग्रेन. दिस पॅटर्न ऑर द डिझाईन ऑन द वूड अपिअरन्स इज अ ग्रेन. द वर्ड ग्रेन रेफर्स टू द अपिअरन्स ऑर पॅटर्न ऑफ द वूड ऑन द कट सर्फेस. वेन यू कट द वूड यू विल गेट दिस पॅटर्न ऑर दिस टेक्स्चर दिस अपिअर विच इज कॉल्ड द ग्रेन ऑफ द वूड. ही पण एक नवीन टर्म आहे इन द कार्पेंट्री ऑर इन द वूड, की एक टिम्बर झाली देन दुसरी ग्रेन, या टर्म्स आहेत ज्या वायवामध्ये विचारले जाऊ शकतात असे क्वेश्चन. द ग्रेन ऑफ द वूड इज अ फायबरस स्ट्रक्चर ऑन टू मेक इट स्ट्रॉंग द टिम्बर मस्ट बी सो कट दॅट द ग्रेन्स कॅन रन पॅरल टू द लेंथ. मीन्स टू मेंटेन द स्ट्रेंथ ऑफ एनी वूड ऑर एनी टिम्बर, जे कटिंग असतं वूडचं ते कधीही परपेंडिक्युलर टू द ग्रेन केलं जात नाही, इट इज ऑलवेज पॅरल टू द ग्रेन. मीन्स एक झाडाचा ओंडका बघितला जो सिलेंड्रिकल एक ट्रंक असतं झाडाचं, विच इज कॉल्ड अ ट्रंक, सिलेंड्रिकल ट्रंक, इट इज नेवर कट इन टू स्मॉल पार्ट लाईक सर्क्युलर क्रॉस सेक्शन, इट इज ऑलवेज कट पॅरल टू इट्स लेंथ, राईट? जस्ट अ मिनिट. It is always cut parallel to its length so that the cutting should happens parallel to the grains. जे काही ग्रेन असतं वूडचं त्याच्या पॅरल नेहमी कटिंग झालं पाहिजे, त्याचं परपेंडिक्युलर कधी होऊ नये. बिकॉज इफ कट इट परपेंडिक्युलरली इट विल रिड्यूस ऑर वीकन द स्ट्रेंथ ऑफ दॅट वूड. इट शुड बी ऑलवेज टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ दॅट वूड ऑर कट टिम्बर, यू शुड ऑलवेज कट द ग्रेन, यू शुड ऑलवेज कट द वूड ऑर द टिम्बर इन अ पॅरल टू द ग्रेन. जो पॅटर्न असतो ग्रेनिंगचा त्याच्या पॅरल नेहमी कटिंग केली पाहिजे, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ जी असते ती लाकडाची ती टिकून राहते. दॅट इज ऑल अबाउट द टिम्बर, वूड अँड द ग्रेन. या तीन टर्म्स तुम्हाला इथे अंडरस्टँडिंग आली असेल. ओके, देन देर इज अ नेक्स्ट टर्म विच इज सीजनिंग ऑफ वूड. आता ह्या ज्या टर्म्स मी सांगतोय ह्या कार्पेंट्रीमध्ये फार इम्पॉर्टंट आणि तुमच्या व्हायवासाठी इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, ह्या तुम्ही कधी लेक्चरला बसताना एक नेहमी सवय ठेवायची, पेन्सिल किंवा पेन आणि कागद किंवा आपली डायरी जवळ ठेवायची. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात ऍटलीस्ट त्याचे टर्म तरी आपण लिहून ठेवू शकतो, जेणेकरून नंतर आपल्याला कधी बघायचं झालं तर त्याच्या रिलेटेड आपण मटेरियल किंवा व्हिडिओ सर्च करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. यु नो आपण काही टर्म्स बघितल्या जसं टिम्बर, व्हॉट इज टिम्बर, व्हॉट इज ग्रेन, यु नो. देन देर इज अ सीजनिंग ऑफ वूड, ही एक टर्म आहे सीजनिंग ऑफ वूड. व्हॉट इट मीन्स, सीजनिंग इज द आर्ट ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉइस्चर कंटेंट अंडर द कंट्रोल्ड कंडिशन ऍट अ युनिफॉर्म रेट फ्रॉम ऑल द पार्ट ऑफ द टिम्बर. मीन्स वेन यू कट द वेल ग्रोन ट्री ऑर द टिम्बर, यू शुड remove the moisture from that wood, then only will be used. If it with the moisture it will not be strong, you have to remove the moisture. म्हणजे लाकूड जे आहे ते कामात कधी येतं, जेव्हा त्यातलं मॉइस्चर निघून जातं, आपण जेव्हा लाकूडला वाळवणं म्हणतो. सीजनिंग ऑफ वूड कशाला म्हणतात, त्या लाकडामधलं त्या टिम्बर मधलं जे मॉइस्चर आहे ते रिमूव्ह करणं. मग ते रिमूव्ह कसं करायचं, इट शुड बी अंडर द कंट्रोल्ड कंडिशन अँड ऍट द युनिफॉर्म रेट. एका प्रॉपर कंट्रोल कंडिशन मध्ये, एका युनिफॉर्म रेट मध्ये, स्टेडी रेट मध्ये, स्टेडी स्पीडनं त्यामधलं जे मॉइस्चर तुम्ही रिमूव्ह करता, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सीजनिंग ऑफ वूड. इट इज अन आर्ट ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द मॉइस्चर कंटेंट अंडर कंट्रोल कंडिशन ऍट अ युनिफॉर्म रेट फ्रॉम ऑल पार्ट ऑफ द टिम्बर, दॅट इज कॉल्ड द सीजनिंग ऑफ वूड. सिम्पल लँग्वेज मध्ये लाकडातला जो ओलेपणा आहे त्यातलं जे मॉइस्चर आहे, वॉटर कंटेंट आहे, ते रिमूव्ह करणं एका युनिफॉर्म रेट मध्ये कंट्रोल कंडिशन मध्ये रिमूव्ह करणं, दॅट इज नथिंग द सीजनिंग ऑफ वूड.
Seasoning makes the wood resilient and lighter. Definitely, if you will remove the water content from the wood or the timber, it will become light in weight and resilience, and it also becomes little bit strong. So resilience and light, it becomes lightweight. If moisture is not removed, the timber is likely to warp, shrink, crack or decay. Don't remove the moisture. What happens? What are the side effects of not removing moisture or not doing the seasoning of wood? The timber is likely to wrap. Wrapping होऊ शकतं त्याचं, म्हणजे त्याच्यामध्ये एक बेंड येऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल काही काही लाकडाच्या ज्या पाट्या वगैरे असतात त्या बेंड होऊन जातात जर त्याचं प्रॉपर जर सीझनिंग झालं नाही तर. श्रिंकिंग श्रिंकिंग होऊ शकतं त्याचं. क्रॅकिंग अँड डिके खराब होऊ शकतात. उधळी वगैरे लागते, पाण्यामुळे बरेच इश्यूज होतात लाकडाला. डिकिंग होऊ शकतं, क्रॅक्स जाऊ शकतात त्यामुळं, त्याची श्रिंकिंग होऊ शकते, रॅपिंग हॅपन्स. सो ऑल दीज अनवॉन्टेड और अनडिझायर्ड थिंग्स हॅपन टू द टिम्बर इफ यू डोंट डू द सीजनिंग ऑफ द वूड और मॉइस्चर इज नॉट रिमूव्ड. सो दीज थ्री टर्म्स यू शुड रिमेंबर फ्रॉम टुडेज सेशन, दॅट इज टिम्बर, वॉट इज टिम्बर, वॉट इज ग्रेन, हाऊ द टिम्बर इज कट एज पर द ग्रेन अरेंजमेंट. इट शुड बी ऑलवेज कट पॅरल टू द ग्रेन टू मेक इट स्ट्रेंथ. देन वॉट इज सीजनिंग ऑफ वूड, रिमूवल ऑफ द मॉइस्चर फ्रॉम द कट टिम्बर इन द यूनिफॉर्म रेट अंडर कंट्रोल कंडीशन, दॅट इज द सीजनिंग ऑफ वूड. देन देअर आर सम पार्ट्स विच वी विल नॉट गो थ्रू टुडे. आपल्याला ह्या तीन चार टर्म घेऊनच थांबायचं आहे आज. हे जे मार्किंग किंवा मेजरिंग टूल्स आहे जसे स्टील रूल, स्टील टेप, देन देर इज अ मार्किंग गेज, देन देर इज अ ट्राय स्क्वेअर, स्क्राइबर और मार्किंग नाइफ, देन देर आर होल्डिंग टूल्स, सी क्लैम्प, बेंच वॉइस, देन प्लेनिंग टूल्स, मटेरियल रिमूविंग टूल्स, जैक प्लेन, स्मूदिंग प्लेन, देन देर आर कटिंग टूल्स, हैंड सॉ, टेनॉन सॉ, कंपास सॉ, ह्या ज्याला जनरल लँग्वेज आपण मराठीमध्ये आरी म्हणतो ज्याला, या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. त्याचे वेगवेगळे अप्लिकेशन्स आहेत, जसे साईज अँड शेप आहेत त्यानुसार त्याचे अप्लिकेशन्स असतात. मटेरियल टूल्स, चिझल्स, याला माहित नाही जनरलाइज लँग्वेज मध्ये काय म्हणतात तर, पण याला इंग्लिश मध्ये चिझल, पण जनरलाइज कार्पेंटर याला काहीतरी वेगळं नाव असतं. ओके, हे चिझल्स, त्याचे पण डिफरंट डिफरंट टाइप्स आहे. फॉर्मर चिझल, डोटेल चिझल, मॉर्टाइज चिझल, त्याचे अप्लिकेशन्स आहे. देन देअर आर सम जॉईंट्स, वुडन जॉईंट्स, म्हणजे विदाउट युझिंग एनी नेल्स ऑर अडेसिव्ह यू कॅन डू द शेपिंग ऑफ द टू जॉईनिंग पार्ट्स इन सच अ वे दॅट इट गेट जॉईंट्स फर्मली. त्यात लॅब जॉईंट वगैरे आहेत, त्याचे डिफरंट टाईप्स आहे. सो दीज आर द थिंग्स वी आर गोइंग टू सी अकॉर्डिंगली इन द कार्पेंट्री सेक्शन. पुढच्या सेक्शनला आपण बघूया ते. त्यानंतर काही व्हिडिओज बघू आपण, काही ऑपरेशन्सचे काही पार्ट्स बघू की लॅब जॉईंट वगैरे कसे तयार केले जातात, हे जॉईंट्स कसे बनतात, त्याचे लाईव्ह व्हिडिओज बघू काही आपण. विल गो लाईक दॅट. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, आय विल मार्क युअर अटेंडन्स.